जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग श्लोक 17 पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रं वोंकारः रुक्सामा यजुरेव च ॐ। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना राजविद्या राजगुह्य योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी तुला आणखी काही रूपे सांगत आहे ज्याद्वारे महात्मा माझी पूजा करतात। अर्जुना, मी या विश्वाचा पिता आहे, मी या विश्वाची माता आहे, मी या विश्वाचा पालक आहे, मी या विश्वाचा मूळ पुरुष आहे, मी या विश्वात अस्तित्वात असलेल्या सर्व कुळांचे मूळ देखील मीच आहे, जो संपूर्ण जगाला शुद्ध करतो। एवढेच नाही तर अर्जुना, या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व पवित्र वस्तू मी आहे। अर्जुना, वेदांचे ध्येय मीच आहे, मी एकटाच आहे जो सर्व वेदातून साकार होतो। या जगात प्रत्येक जीवाला असलेल्या ज्ञानाचे ध्येय मी आहे। मी तो प्रणव आहे ज्याला ओम म्हणतात, जो वेदांच्या पवित्र बीजासारखा आहे। मी ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे। अर्जुना, असा मी अनेक प्रकारे व्यापून आहे आणि महात्मे अनेक प्रकारे माझी पूजा करतात। त्याचप्रमाणे श्री कृष्ण परमात्मा हे स्पष्टपणे सांगत आहेत की महात्मे कोणकोणत्या प्रकारांनी त्यांच्या दिव्य तेजाची आणि त्यांची पूजा करतात। श्री कृष्ण परमात्म्यांच्या शब्दांचे स्मरण करून जेव्हा आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांना पाहतो तेव्हा आपण श्री कृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचे स्मरण करूया। जेव्हा जेव्हा आपण आपल्या मूळ पुरुषांचे स्मरण करतो तेव्हा आपण श्री कृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचा विचार करूया। आपण ज्यांना आपले तारणहार समजतो, जे आपले रक्षण करतात असे आपल्याला वाटते, तेच आपण श्री कृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचे रूप आहेत हे ज्ञान आपल्याला नेहमी असू द्या। शिवाय जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याला ज्ञान आहे तेव्हा आपल्या ज्ञानाचे उद्दिष्ट केवळ सांसारिक गोष्टी जाणून घेणे नाही तर श्रीमद नारायण यांना जाणणे आहे। आपल्या ज्ञानाचे ध्येय श्रीमद नारायण यांचा महिमा जाणून घेणे आहे। श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांच्यावर अतूट श्रद्धेने त्यांच्यावर एकमुखी भक्ती ठेवून आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांचा ओम या नामजपाने सतत स्मरण करूया आणि श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाताना आपण त्यांच्या शब्दांची श्लोकांच्या रूपात जशीच्या तशी पुनरावृत्ती करूया। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकारः ऋक्साम यजुरेव च श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव। श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन।
श्री कृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्री कृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्री कृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमन नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे। श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो। हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस। मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत। हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन। तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन। श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू, हीच एक महान पूजा आहे। श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव, श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रं ओंकारः रुक्सामा यजुरेव च ॐ। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकारः रुक्साम यजुरेव च श्रीमन्नारायण। करिष्ये वचनं तव। जय श्रीमन नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल। PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे। या 3 पैकी 3 नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात।
दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.